मी शनाया शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप वगळता अन्य पक्षांचं होर्डिंग पॉलिसी बाबत आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोदी साहेब न म्हणता आदरणीय नरेंद्र मोदी साहेब म्हणण्याचा भाजपच्या नगरसेविकेचा राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला सल्ला. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आणि आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कारवाई करणाऱ्या मिलिंद गायकवाड यांची तडकाफडकी बदली. आता बातम्या सविस्तराने. आज पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने होर्डिंग पॉलिसी राबवणार कधी असं म्हणत आंदोलन केलंय. अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणावर फोपावत असल्यामुळे पुणेकरांचे जीव जातात असा आरोप यावेळी नगरसेवकांनी केलाय. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 5 ऑक्टोबरला होर्डिंग पडलेल्या घटनेचे पडसाद आज उमटलेत. या घटनेत मृत पावलेल्या लोकांना फक्त श्रद्धांजली वाहून चालणार नाही तर त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि रेल्वे प्रशासनावर कारवाई केली पाहिजे. तसेच खरी चूक करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा सवाल काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी यावेळी उपस्थित केलाय. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी होर्डिंग लावण्याबाबत असणारी नियमावली सर्वसाधारण सभेत सांगितली आहे.
5 ऑक्टोबरला होर्डिंग पडून 4 जणांचा जीव गेला, मात्र अजूनही अनधिकृत होर्डिंग शहरात फोपावत असल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा सुरू असताना भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोदी साहेब न म्हणता आदरणीय मोदी साहेब म्हणण्याचा सल्ला दिलाय. आज पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनधिकृत होर्डिंग आणि त्यावर प्रशासनाची होणारी डिम्मी कारवाई यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप आपलं मत व्यक्त करत असताना त्यांनी विषयाला अनुसरून पंतप्रधानांचा उल्लेख मोदी साहेब असा केला. त्यावर भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांनी हरकत घेत जगतापांना पंतप्रधानांचा उल्लेख करताना मोदी साहेब न करता आदरणीय मोदी साहेब बोला असा सज्जड दम दिलाय. केरळमधील शबरीमाला मंदिर प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीला निघाल्या होत्या, त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीला येणार आहेत. ते साईबाबा समाधी शताब्दी उत्सवात सहभागी होण्यासाठी शिर्डीला येत आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेऊन शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबद्दल जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीला निघाल्या होत्या. यासाठी त्यांनी काल अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं होतं. याबद्दलची माहिती अहमदनगरमधील पोलिसांनी पुणे पोलिसांना दिली. यानंतर तृप्ती देसाई यांना घराजवळूनच ताब्यात घेण्यात आले. मोदींची भेट घेऊ न दिल्यास त्यांचा ताफा अडवण्याचा इशारा देसाई यांनी दिलाय. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुण्यातील कोंडवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांची 2 दिवसांपूर्वी अचानक बदली झाली. अचानक बदली झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांमध्ये दुःखाचं वातावरण पाहायला मिळालंय. भाजपच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर मिलिंद गायकवाड यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अधिकारी गायकवाड कोंडवा पोलीस स्थानकात आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेत असताना त्यांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांनाही अश्रू अनावर झाले. हा क्षण व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. मिलिंद गायकवाड हे कोंढवा पोलीस स्टेशन येथे 14 महिन्यापूर्वी रुजू झाले होते. या ठिकाणी 1.25 वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही तोवरच 2 दिवसापूर्वी अचानक त्यांची बदली करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमधील कर्मचारी वर्गाला आपण पदभार सोडत असल्याचे सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून गायकवाड यांनाही आपले अश्रू अनावर झाले. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931034 या नंबरवर संपर्क साधून
फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता डायपर टू होम। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ईएनटी सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट, प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। व्हॅल्युअर्स आणि बँकिंग क्षेत्राविषयी असलेल्या विविध विषयांवर राष्ट्रीय पातळीवरील परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचे उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुणे विभागाचे महाव्यवस्थापक व्ही व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी देशभरातील व्हॅल्युअर्स आणि बँकिंग क्षेत्रातील सहभागी लोकांना मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये या क्षेत्रातील नवीन आव्हानांची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। या कार्यक्रमाला बीबी गोयल, जी आर कुलकर्णी, ए बी शिवडे, पराग सुरा, नितीन लेले, राजेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। आज इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्सला 50 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने हा सेमिनार अरेंज केलेला आहे। आजच्या सेमिनारचं मुख्य उद्दिष्ट आहे की आत्तापर्यंत 50 वर्ष व्हॅल्युअर्स फॅटर्निटी अस्तित्वात होती, पण ती रेग्युलेटेड नव्हती। आता IBBI या इन्सॉल्वन्सी बोर्डाने रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे, आणि या रेग्युलेटरी अथॉरिटीच्या अंडर पुढची वर्ष व्हॅल्युएशन प्रोफेशन हा मॉनिटर होणार आहे। तर त्या दृष्टीने येणारे बदल काय आहेत हे समजावून घेणं हा एक या सेमिनारचं उद्दिष्ट आहे। मी टू ही चळवळ भारतात सध्या जोर धरत असताना आता पुण्यात नवीन चळवळ उभी राहिली आहे, ती म्हणजे फी टू। पक्षकारांचे आरोपपत्र घेऊन कोर्टात त्यांना निर्दोष सोडवण्यासाठी जे कष्ट घेतात त्या वकिलांचीच बाजू घेण्यासाठी कोणी नसल्याचं सांगत पुण्यातील वकिलांनी एकत्र येत फी टू ही चळवळ सुरू केली असून जास्तीत जास्त वकील यात भाग घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मी टू मोहिमेचा वावटळ सर्वच क्षेत्रात आल्यानंतर आता वकिलांनी फी टू ही मोहीम सुरू केली आहे। नक्की फी टू ही मोहीम काय आहे हे आज आपण वकिलांकडनं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही वकील आहेत, त्यांना या मोहिमेबद्दल काय वाटतं किंवा ही फी टू मोहीम किंवा ही चळवळ काय आहे नक्की आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, ही फी टू जी मोहीम तुम्ही सुरू केली आहे नक्की काय आहे ही मोहीम? आता वकील हा सगळ्याच पीडित आणि बऱ्याच लोकांना न्याय द्यायचं काम करत असतो कोर्टामध्ये, परंतु रिसेंटली आता बराचसा वकिलांना सुद्धा प्रॉब्लेम भेडसावतो आहे, आणि तो म्हणजे बरेचसे पक्षकार हे काम झाल्यानंतर मी नंतर येतो फी देतो, आणि वकील हा नेहमी विश्वासावर काम करत असतो। चांगलेही अनुभव आहेत, महिन्यानंतरसुद्धा क्लायंट लोक फी आणून देतात, पण त्यातले बरेचसे लोक हे परत वकिलाकडे पाठ फिरून जे गेलेले असतात ते परत येत नाहीत, आणि त्याच्यामुळं फी टूमधून वकिलांना कुणीतरी न्याय द्यावा त्या माध्यमातून वकिलांनी ही चळवळ सुरू केली, आणि त्याच्या माध्यमातून ज्यांनी फी दिली नाही अशा क्लायंटचे नावं हे फेसबुकवर जाहीर केले जातील आणि ते सगळ्यांना कळेल, आणि एका अर्थाने हा वकिलांना न्याय मिळेल आणि क्लायंटसुद्धा असं माझं नाव येऊ नये म्हणून तो फी आणून देऊ शकतो, आणि त्याच्यातून वकिलांची ही जी गैरसोय आहे, ही फसवणूक आहे, ती कुठेतरी थांबेल, कुठेतरी टळेल, हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे। पण अशा आत्तापर्यंत तुम्हाला अशा बऱ्याच केसेस आल्यात की पक्षकारांनी तुम्हाला त्याचे रिटर्न पैसे वगैरे दिले नाहीत, असे काही अनुभव आलेत?
असे बऱ्याच वेळा येतात. आम्ही बरेचसे कामं असे सेवा म्हणून करतो, त्याच्यानंतर काही विश्वासाने करतो आणि बरेचसे लोक येत नाहीत, मग त्याला दुसरा पर्याय नसतो की आपण ती सेवा केली असं म्हणून सोडून द्यायचं. असे अनुभव प्रत्येक वकिलांना रोजच येत असतात आणि त्याच्यामुळे तर ही फिटू मोहीम सुरू केली वकिलांनी. ही फिटू जी मोहीम आहे, तर या मोहिमेला कसा प्रतिसाद मिळतो, काय सांगाल? चांगला प्रतिसाद आहे. मोस्टली ज्युनियर लॉयर्स आहेत, त्यांना देखील एक आत्मविश्वास वाटतो की कोणीतरी आहे की या मोहिमेद्वारे. कारण मोस्टली जो प्रॉब्लेम्स येतो ज्युनियर वकिलांना येतो, कारण फीस कसे आपण कलेक्ट करायचे किंवा कसे कोट करायचे हे त्यांना समजत नाही. आणि ज्या असे एखाद्या पक्षकाराला करत कळवतात त्यांनी फीस, तर तो पक्षकार जो त्यांना तसा फसवून जातो, तर जी हार्डशिप असते ही त्यांना सफर करावी लागते. तर या ज्या मुवमेंट थ्रू त्यांना म्हणजे ते एक पोर्टल भेटलेलं आहे की ते तिथे नाही का पोस्ट करू शकतात की असं असं झालं, मग त्याच्यामुळे नाही का ते पक्षकार जर अलर्ट झाले मग ते नाही का मग फीज आणून देतील, परत बऱ्याचशा तर ज्युनियर लॉयरचे जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह होतील. आपण बऱ्याचदा असं पाहिलं की जे तुमच्याकडे असे क्लायंट असतील की ते सोशल मीडिया वापरतच नसतील, तर त्यांना काही या मोहिमेचा फायदा होईल मला तरी असं वाटत नाही. कसं असतं, आता सोशल मीडिया जरी कोणी वापरत नसलं तरी एक जवळचा कोणतरी व्यक्ती वापरत असतो, मग त्यांनी पाहिलं की अरे तुझं नाव आलं होतं. जसं की मोस्टली आपण पेपरमध्ये कोणाचं नाव आलं की आपण सांगतो फोन करू आज पेपरला नाव आलं होतं तुमचं काय. तुम्हाला असं वाटतं की या फिटू चळवळीचा उपयोग होईल आणि नक्कीच होणार आहे. ओके, तुम्हाला काय वाटतं? फिटू चळवळीचा नक्कीच उपयोग आहे, कारण की जे ज्युनियर वकील आहेत सिनियर वकील आहेत आम्हाला असं सरकारचा असा कोणताही पगार वगैरे आम्हाला काय कोणी देत नाही, त्याच्यामुळे पूर्णपणे जे आम्ही करत असतो ते क्लायंटमार्फतच आम्हाला पैसे येत असतात. आणि क्लायंटचे जे मॅटर असतात, क्रिमिनल केसेस असतील, सिव्हिल केसेस असतील, बेलचे असतील, एकदा बेल झाला आरोपी जामिनावर सुटला की आरोपी एकदा परत गेला की तो येतच नाही, मग त्याच्यामुळे हा मोहिमेचा नक्कीच चांगल्या प्रकारचा फायदा आम्हाला मिळू शकेल अशी आम्हाला आशा आहे. बरं, या फिटू मोहिमेत सर्व वकिलांचा या चळवळीला या मोहिमेला पाठिंबा आहे आता? हो नक्कीच, सर्व वकिलांचा या चळवळीला पाठिंबा आहे, कारण की सर्व वकील बांधव आहेत, सर्वांनाच असं फसवले जातातच, क्लायंट फसवतातच बऱ्यापैकी. बरं, तुमचं असं म्हणणं आहे की क्लायंट फसवतात, पण बऱ्याचदा अशी पण प्रकरणं आहेत की वकिलांमार्फत सुद्धा पक्षकारांची भूमिका थोडीशी निगेटिव्ह असते. हो नाही ना, असं नाही म्हणता येणार, कारण की जर कोणताही पक्षकार ज्यावेळेस न्यायालयात येतो त्यावेळेस त्याच्या दोन बाजू असतात की बाबा मला न्याय मिळाला पाहिजे कोणत्याही याचा, आणि न्याय त्याला मिळतच असतो, कोर्ट न्याय देत असतं, परंतु त्याला असं वाटतं बाबा माझ्यावर काहीतरी हे झाले, काहीतरी कमी पडलं असं त्याला वाटत असेल, पण असं होत नाही. एकूणच काय तर आपण वकिलांचं आता जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे की मीटू या चळवळीतून जी प्रेरणा घेऊन फिटू चळवळ सुरू केलेली आहे, या फिटूच्या माध्यमातून वकील ज्या पक्षकारांना न्याय देतात तसाच न्याय वकिलांना सुद्धा या फिटूच्या माध्यमातून मिळेल असा एक आशावाद या वकिलांमध्ये निर्माण झाला आहे. कॅमेरामन रोहित वनखटेसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त, ज्या दिवशी रामाने रावणाचा वध केला, पांडवांनी आपल्या शस्त्रांचं पूजन केलं, या विजयादशमी दसरा सणाच्या मंगलदिनी सेवा समिती देहरोड यांनी कुंभकर्ण इंद्रजीत आणि रावणदहनाचा उत्सव पिंपरी चिंचवड पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात साजरा झालाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला गेलाय. रावणाचा 50 फूट पुतळा तर कुंभकर्णाचा 45 फुटी व इंद्रजीत यांचा 40 फूट पुतळा तयार केला गेला होता. यावेळेस रावणाची छवी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आज हमको यह बात बताते हुए काफी खुशी है कि हम लोग 30वां साल मना रहे हैं. देहू रोड पुणे महाराष्ट्र में हम लोग 30 साल से सेवा समिति दुर्गा भजन मंडल एक उत्साह के साथ, आपने देखा भी होगा. बाल गोपाल राम लक्ष्मण सेवा समितीतर्फे राम लक्ष्मणाची भव्य मिरवणूक बाजारपेठेतून काढण्यात आली. राम लक्ष्मण जोडीची आरती करून जय श्रीरामाच्या जयघोषाने सारा परिसर दणाणून गेला होता. पदोपदी सीतेच्या अग्निपरीक्षा घेणाऱ्या या रामराज्यात सीतेचे हरण करणारा रावण, कुंभकर्ण, इंद्रजीत या त्रिकुटाचा वध देखील यावेळी करण्यात आला. 30वा रावण दहन का कार्यक्रम किया इस वर्ष के लिए स्पेशल हमने मेघनाथ कुंभकर्ण और रावण जी का दहन किया गया. इस प्रूफ के अंदर ये बड़े दशहरे के त्यौहार में धर्म की अधर्म के ऊपर धर्म की जीत है, अच्छाई बुराई के ऊपर अच्छाई की जीत के लिए कार्यक्रम बड़े धूमधाम से धुड़ शहर में मनाया जाता है. खेड तालुक्यातील दारुमरे गावात मनोज बोत्रे या शेतकऱ्याने अनोखी वाहन पूजा केली आहे. याने एक नाही दोन नाही तब्बल 300 घरात चार चाकी गाड्यांची पूजा केली आहे. शेतीचा मुख्य व्यवसाय असणारे मनोज आणि गणेश बोत्रे कुटुंबियांची झोपा देवी ट्रान्सपोर्ट व्यवसाय सध्या पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहे. सध्या संपूर्ण देशातील रस्त्यांवर त्यांची वाहने धावत आहे.
दसऱ्यानिमित्त त्यांनी आपल्या साऱ्या वाहनांचे पूजन केले आहे. भोत्रे कुटुंबियांनी आपल्या या व्यवसायातून शेकडो लोकांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. सुरुवातीला एकच टेम्पो असलेल्या भोत्रे कुटुंबियांनी अतिशय मेहनत घेऊन आपला हा व्यवसाय पसरवला आहे. व्यवसाय आम्ही 2006 साली चालू केला, त्यावेळेस आमच्याकडे एकच गाडी होती. आम्ही शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. आमच्याकडे आत्ता 260 ते 270 गाडी आहे, छोटी मोठी करून. आमच्याकडे जवळजवळ 500 कामगार आहेत आणि आमचा स्टाफ 40 लोकांचा आहे. आमच्याकडे जवळजवळ आता 500-600 लोक आमच्याकडे काम करतात सगळे. या व्यवसायात अतिशय मेहनत करत उंच भरारी घेऊन मराठी माणसाने आणि स्वप्नवत काम करून स्वकष्टाने उभी केलेली भोत्रे कुटुंबियांची ही स्वप्ननगरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रॉपर म्हणून आम्हाला बऱ्यापैकी अडचणी येतात, कारण की या व्यवसायामध्ये 10-12 गाड्यावाले लोक भरपूर आहेत. पण ठीक आहे, स्टार्टिंगला आम्हाला याचा खूप त्रास झाला, पण आता आम्ही चांगल्या म्हणजे लॉजिस्टिक कंपन्यांबरोबर आम्ही कॉम्पिटिशनमध्ये काम करतो. पण आता खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सेट झालो बिझनेसमध्ये, त्याच्यामुळे आता जास्त काही एवढी अडचण येत नाही. स्टार्टिंगला याच्यामध्ये खूप अडचणी आल्या, कारण प्रॉपर माणूस म्हणल्यानंतर आमच्याकडे पाहायचा दृष्टिकोन वेगळा होता इंडस्ट्रीचा. शहरात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय, त्यावर महापालिकेने विविध उपाययोजना सुचवल्यानंतर सुद्धा नागरिकांकडनं त्याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आता महापालिकेकडनं पुणेकरांच्या कचऱ्यावर कर लावण्याचा प्रस्ताव मांडलाय. त्यामुळे आता पुणेकरांनो कचऱ्याबाबत सावधानता बाळगणं आता गरजेचं आहे. शहरातील कचऱ्याचे 100% संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षात पुणेकरांना कचऱ्यावर कर द्यावा लागणार आहे. पुणेकरांना आपल्या वार्षिक मिळकत करपात्र रकमेवर किमान 100 ते कमाल 500 रुपये प्रतिमहा कचरा कर द्यावा लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव घनकचरा विभागाच्या वतीने स्थायी समिती आणि मुख्य समितीच्या समोर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मुळक यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिका किंवा संपूर्ण भारतभर स्वच्छ सर्वेक्षण 2019 हे अभियान चालू आहे. याच्यामध्ये पुणे शहर आणि संपूर्ण भारतातल्या ज्या काही वेगवेगळ्या सिटीज आहेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि हा सहभाग घेताना आपण गेल्या वर्षी ह्या स्पर्धेमध्ये 10व्या क्रमांकावर पुणे शहर आलेलं आहे. आणि पुणे शहर आमचं उद्दिष्ट असं आहे की यावर्षी किमान 1 नंबरला गेलं पाहिजे. आणि हे जर पुणे शहर 1 नंबरला जायचं असेल तर नागरिकांशी संवाद आणि नागरिकांचं सहकार्य हे आम्ही यामध्ये अपेक्षित करतो आहे. आणि हे अपेक्षित करताना आत्ता जे पुणे महानगर काम चालू आहे ह्याच्यामध्ये जर फायनान्शियली विचार करता किंवा आत्ता सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे 1616 ह्याच्यामध्ये नागरिकांनी ओला कचरा किंवा वेगळा करून देणं ह्याच्यासाठी एक वेगळी तरतूद आहे की ज्याच्यामध्ये महसूल तूट जर येत असेल तर त्याला युजर्स फी लावण्यात यावी. आणि अशा पद्धतीने हा युजर फीचा प्रस्ताव आम्ही आता सध्या स्थायी समितीकडे ठेवलेला आहे. हॉलिवूडमधून बॉलिवूडमध्ये जे वादळ आले ते धोकादायक असून एवढं काबाड कष्ट करून मिळवलेलं यश एका अशा प्रकारच्या वावटळीने उडून जातं असं मत ख्यातनाम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. पुणे नवरात्र महोत्सवाप्रसंगी महर्षी पुरस्काराने पद्मश्री सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. हा पुरस्कार रितू छाबरिया यांच्या हस्ते देण्यात आलाय. यावेळी बोलताना निकम यांनी मी टू मोहिमेचं नाव न घेता आपलं मत अप्रत्यक्षपणे व्यक्त केलंय. हॉलिवूड मधून जे वादळ आलेलं आहे बॉलिवूडमध्ये तसं कधी ऐकायला मिळणार नाही, कारण तुम्ही एक प्रामाणिक हाडांचे कलावंत आहे याची मला खात्री आहे. परंतु हे बॉलिवूड हॉलिवूडमध्ये जे येत आहे ते अतिशय धोकेदायक आहे. आज माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करावं लागतं, कष्टाने झटावं लागतं, आणि तुम्ही ती प्रतिष्ठा एका याच्या वावटळीसारखी मिळून मिळून टाकता, याला काय करायचं? खरं खोटं सामान्य माणूस चिंतेत पडतो, चॅनलवाल्यांना खाद्य मिळतं, चॅनलवाले पॅनलवरती डिस्कशन करतात, आणि अशा अनेक आपण कथा ऐकत असतो. मी त्या विषयात जाणार नाही, संवेदनशील विषय आहे. परंतु एक निश्चित गोष्ट सांगेल की आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं जरुरी आहे. आणि म्हणून मला आवड तुमचं कार्य बघितल्यानंतर जर आवडलं की तुम्ही अहोरात्र झटतात आहे, कारण तुमच्याजवळ आज मनाची श्रीमंती आहे आणि ही मनाची श्रीमंती पैशाच्या श्रीमंतीपेक्षा केव्हाही मोठी असते. पैशाची श्रीमंती ही आळ्यावरच्या पाण्यासारखी असते, केव्हा निखून पडेल याचा तेम नसतो, परंतु मनाची श्रीमंती ही मोतीहून मनाच्या शिंपल्यात कायम टिकणारी असते. तसेच सयाजी शिंदे यांनी यावेळी झाडे लावण्याचं आवाहन केलंय. आपण सर्व 33 कोटी देव असे मानतो, त्याचप्रमाणे झाड पण एक देव आहे असं सर्वांनी मानावं. तसेच आई आणि झाडाशिवाय जगात काही मोठं नाही, तुम्हाला सर्व फसवतील पण झाड फसवणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा असं आवाहन शिंदे यांनी केलंय. आपल्याकडे 33 कोटी देव आहेत,
पण खरं तर अजून एक ॲड करा, अलिबागचं झाड पण एक देवच आहे असं मांडलं तर मला आवडेल. म्हणजे रस्त्यावरची जागा गिळंकृत करण्यासाठी बऱ्याच वेळेला कार्यकर्ते मंडळ आहे ना, कार्यकर्ते मंडळ काय करतात की रस्त्यावरती देऊळ बांधतात आणि नंतर मग कायद्याचं सगळेजण एकत्र येतात आणि देऊळ पाडू देत नाही. पण आता असं करावं की असंच गिळंकृत करायची जागा, तर मोकळ्या जागेत झाडं लावूया आणि ती झाडं कुणी तोडू नयेत म्हणून प्रयत्न केला तर ते जास्त उपयोगाचं होईल असं मला वाटतं. की याच्यापुढे ज्या पद्धतीनं आपल्या देशात झाडं कापली जातात आणि त्याच्यावरती आपल्याला काही करता येत नाही, म्हणजे माझं उदाहरण, मी माझ्या आयुष्यातलं उदाहरण असं म्हणतो की आमच्या गावाला मी शेतात जात होतो, तिकडे माळावरती एक देऊळ बांधलं आणि त्यावेळेला तिथं वड लावला, पिंपळ लावला, चिंच लावली, जांभूळ लावली आणि 25 वर्ष 30 वर्ष मी मोठ्या पाण्यासाठी आपलं धरणग्रस्त असल्यामुळे जमीन गेल्यामुळे नोकरीसाठी बाहेर पडलो, मग कधी क्षेत्र आलो आणि 25-30 वर्षानंतर त्याच गावाला गेलो, बघितलं तर देऊळ आहे तसंच आहे, झाडं मात्र खूप वाढली. 25-30 वर्षात त्या झाडांनी सावली दिली आहे, त्यांना फळं आली, त्यांना फुलं आली, सगळे लोक त्याचा आनंद होत आहेत. आता मला प्रश्न पडला देवळाच्या पाया पडू का झाडाच्या पाया पडू, तर मला वाटलं आधी झाडाच्याच पाया पडूया कारण ते आपल्यासाठी खूप करत आहे. मला असं वाटलं की खूप पैसे कमवले, खूप आपल्या पिढ्यांसाठी राखून ठेवलं, तर जाताना काहीच होत नाही, बरोबर राहत नाही. तर आता खरं तर आपण, मी म्हणतो की आई आणि झाड याच्यापेक्षा जगात काही मोठं आहेच नाही. आईनं जन्म दिल्यानंतर आपण प्रत्येक श्वासाकडे जगतो, ते ऑक्सिजनवरती जगतो, जरा पळाला ऑक्सिजन लागतो, झोपेताला ऑक्सिजन कमी होतो, काय काम केलं टेन्शन आलं तरी ऑक्सिजन जास्त घ्यावा लागतो. तुम्हाला प्रत्येक क्षण हा तुमचा ऑक्सिजनशिवाय तुम्ही जगू शकत आहे. तर मला वाटतं की ते देणारं झाड असतं आणि ते बिचारे इतकं असतं ना चांगलं, तुमचा भाऊ फसवेल तुम्हाला, तुमचा मुलगा फसवेल तुम्हाला, पण तुम्ही लावलेलं झाड कधी फसवणार नाही कारण त्याच्या एका फांदीला आलेली झाड फळं तुम्ही खाल्ली आणि ती फांदी तोडली तरी तर दुसऱ्या फांदीचं फळ घेताना ते तुम्हाला काहीच बोलणार नाही. पण भावभावाचं बघा बरं, जरा 2 फूट इकडं तिकडे गेला की लगेच फराफोन एकमेकाला मारायला निघतात भाऊभाऊ, बरोबर की नाही? तर ह्या नात्यांपेक्षा मला वाटतं की झाडा इतकं सुंदर नाता नाही, झाडा इतकी सुंदर गोष्ट नाही. तर आपण सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त झाडं कशी लावता येतील, ती कशी सांभाळता येतील आणि झाडं म्हणजे गवतापासून सगळं, म्हणजे आपल्याला जगतो हे अन्न प्रत्येक हे झाडापासूनच मिळतं. यावेळी आयोजक आबा बागुल, अमित बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. भारतातील पहिल्या क्रमांकाच्या रेडिओ मिर्चीने महाराष्ट्राचा सर्वात मोठा मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी याच्यासह एका नव्या शोची घोषणा केली आहे. या शोच्या माध्यमातून श्रोत्यांना आपल्या मनातील गोष्टी आपल्या लाडक्या स्वप्नीलशी शेअर करता येणार आहेत. प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल या स्वप्नीलशी कसा संवाद साधायचा, तर रेडिओ मिर्चीच्या शेअर इट विथ स्वप्नील या शोच्या माध्यमातून तुम्ही स्वप्नीलशी संवाद साधू शकता. शेअर इट विथ स्वप्नील या शोच्या माध्यमातून श्रोत्यांना आपल्या मनातील खोलवरची गुपित स्वप्नीलशी शेअर करता येणार आहेत आणि या गुपितांवर स्वप्नील स्वतः विचार करून आपले मत नोंदवणार आहे. आपल्या स्वतःच्या विनोदी, हजरजबाबी आणि प्रसन्न पद्धतीने स्वप्नील श्रोत्यांशी कसा संवाद साधतो हे तुम्हीच पहा. पुण्यातलाच किस्सा आहे आणि पुणेकरांसाठी नवीन नाही, पण मला पुण्यात एका प्रेस कॉन्फरन्सला बोलवून एका वेगळ्या प्रेस कॉन्फरन्सला नेलं होतं आणि मी तेव्हा नवीन होतो, इतकं निर्धावलेलं नव्हतो, म्हणजे उतना ठीक नाही था मी. नया नया था, नया नया नाम पैसा नया नया आना शुरू हुआ था, तो कॉन्फिडेंस वॉज अ लिटिल लो और बड़े बड़े होटल में पहली बार रहना शुरू किया था, मिडिल क्लास मराठी बॉय, तो हरकून जायचं सगळ्यांनी, असं वाटायचं अरे क्या बात आहे इतनी बड़ी लॉबी, अरे इतना बड़ा आहे. त्यामुळे ना हिंमत नसायची पटकन काहीतरी बोलायची आणि एका माणसाने मला एका कार्यक्रमासाठी पुण्यात बोललं, मी पुण्यात आलो आणि खाली असायचं पंचतारांकित हॉटेल होतं आणि खूप छान छान 5-5, 6-6 बँक्वेट हॉल असतात ना, एकीकडे एक चालू असतं, एकीकडे एक चालू असतं, तर तो माणूस मला म्हटलं की चला चला आपण जाऊया म्हणून आणि ते एकाच माणसाला मी ओळखत होतो कारण त्यांनी बोललं होतं, तर त्याला माहिती होतं कार्यक्रम काय. आणि मी खाली गेलो आणि ना मला असं लक्षात आलं की त्या माणसाला कोणीच एक्नॉलेज करत नाही, कोणी त्याला हसत नाही, कोणी त्याच्याकडे बघत नाही त्याच्याशी, आणि मला वाटलं की असं कसं होईल, हा जर इथला ऑर्गनायझर आहे तर ह्याला माहिती असेल ना. म्हणून मी बसलो, एक 10 मिनिटं आम्ही बसलो वगैरे आणि 10 मिनिटांनी त्या माणसाने मला कानातून सांगितलं की सर जरा जायला लागेल, तर मी त्याकडे असं बघितलं की आता कुठे जायला लागेल, आता तर आलोय, तर तो म्हणलं की नाही प्रेस कॉन्फरन्स चुकले. म्हणून आम्ही उठलो आणि आम्ही बाजूच्या बँक्वेट हॉलमध्ये प्रेस कॉन्फरन्सला गेलो. सो प्रेस कॉन्फरन्स म्हटलं की मला हे कन्फ्युजन नेहमी आठवतं आणि मी मग जाताना उगाच असा एक स्वॅग ठेवला होता की कसं मी 10 मिनिटं थांबतो प्रेस कॉन्फरन्सला आणि कसं आय हॅव टू गो आफ्टर 10 मिनिट्स, कारण बाकीच्या लोकांना कळत नव्हतं की एक आला बसला चाललाय का आला होता हा इकडे. तर
मी उगाच माझ्या एका स्लॅग मध्ये होतो की नाही नाही मी 10 मिनिटापेक्षा जास्त थांबत नाही. सो असे खूप किस्से असतात, गमती जमती असतात. तसेच विविध समाज माध्यमांवर व्यासपीठांवर येणाऱ्या विचित्र प्रतिक्रियांविषयी कुचकट्टा या विशेष सेगमेंटमध्ये स्वप्नील भाष्य करणार आहे. खूप दिवस रेडिओवर काहीतरी करायचं होतं आणि एक कॉन्सेप्ट डोक्यात आला आणि मिर्चीच्या टीमने हा कॉन्सेप्ट सुचवला आणि मला असं वाटलं की खूप भारी आहे. म्हणजे हा फक्त रेडिओ शो नाही आहे, हे खूप चांगला काहीतरी एक उपक्रम आहे आणि खूप खूप आभार मिर्चीचे की ते इतक्या मोठ्या स्केलवर इतका इंटरेस्टिंग आणि वेगळा शो करतात आणि मला खूप भारी वाटतं की मी हे करू शकतो आहे. कारण हल्ली ना शेअरिंग बंद झालं आहे, हल्ली प्रत्येकजण आपापल्यापर्यंत व्यक्त होतो आहे पण ऐकतं आहे कोण? हल्ली ऐक म्हणजे ना, पूर्वी चांगले दाद देणारे, चांगले ऐकणारे ह्यांना एक वेगळी कदर होती, वेगळी किंमत होती, ह्यांचं खूप कौतुक व्हायचं की अरे एखादा गवई असायचा तो म्हणायचा अरे काय प्रेक्षक आहे, अमुक गावचा प्रेक्षक फार भारी आहे कारण तो काय ऐकतो, काय कान आहे त्याला. तर ऐकणाऱ्याला एक वेगळा मान होता, तो ना हळूहळू हरवत चाललाय. तर या शोच्या निमित्ताने ना ऐकणं परत सुरू होईल माझंही आणि मला असं वाटतं की मी काही वेगळा नाही, मी याच जनरेशनचा भाग आहे. सो माझंही ऐकणं कमी झालं होतं, सारखा बोलायचो बोलायचो बोलायचो. या शोच्या निमित्ताने माझंही ऐकणं सुरू होईल आणि लोकांचे प्रॉब्लेम ऐकताना, लोकांचे कन्फेशन ऐकताना, लोकांच्या काय म्हणा आपण झालेल्या फजित्यांपासून ते आयुष्यातल्या महत्त्वाच्या चांगल्या वाईट प्रसंगांपर्यंत सगळं शेअर करताना माणूस म्हणून मी पण खूप समृद्ध होणार असं मला वाटतं. स्वारगेट पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालाय. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुण दगावल्याने संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत अजित कलप्पा पुजारी वय वर्ष 22 या तरुणाचा मृत्यू झालाय. मात्र संबंधित तरुणाचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेवर तरुणाच्या नातेवाईकांनी संबंधित पोलिसांना निलंबित करण्याची मागणी करत बंड गार्डन पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली आहे. जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. ये सब आएंगे मेरे फैमिली, वो मर गए तो बोला ना, वो भी मेरे को मालूम पड़ा. मेरे तेरे किधर छोड़ा? और बाद में ये सब गया, गए तो रात को रुक्षा पे आया, रुक्षा आने रात को पुलिस स्टेशन से 2 बजे रुक्षा लेके आया, रुक्षा लेके आने पुलिस लोग लेके आया, ले लिया रुक्षा, रुक्षा आया और उसको वीडियो करा, मेरे को वीडियो करा और जीप में वो जो रुका साहब और दूसरा जन और मेरे साथ में रुक्षा में 2 जन बैठा. हाँ सब तो घूमा घूमने तो चैनल के पे बेटी कोड रोड पे कैनल के पास में छोड़ा, छोड़ने का रात 2 बजे उधर. आपका नाम मालूम है आपको? नहीं सर मालूम नहीं है, नहीं है, ट्रिपल स्टार का है और 3 स्टार का. हाँ 3 स्टार का और 7 जन वाइट ड्रेस से. पुनः एक नजर हेडलाइंस पर. सर्वसाधारण सभेत भाजप वगळता अन्य पक्षांचं होर्डिंग पॉलिसी बाबत आंदोलन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोदी साहेब न म्हणता आदरणीय नरेंद्र मोदी साहेब म्हणण्याचा भाजपच्या नगरसेविकेचा राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला सल्ला. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आणि आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कारवाई करणाऱ्या मिलिंद गायकवाड यांची तडकाफडकी बदली. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.